विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8002-47-04-80. तोडा मार्गात पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दोडा मार्ग मध्ये शिवसेना राष्ट्रवादी पदाधिकारी उमेदवार यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यात एक नवं चैतन्य पसरलं असून तालुक्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी नेतृत्वात सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्याचा दावा केलाय. कसई दोडामार्ग नगर पंचायतच्या आघाडीच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि स्वतः या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थित आढावा बैठक झालेली आहे. आपण पाहू शकतो हे सगळे आघाडीचे जे उमेदवार आहेत आणि पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी या वसंत मंगल कार्यालय म्हणजे हे जे या ठिकाणी सभागृह आहे त्या सभागृहाच्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमलेले आहेत. एक नवं चैतन्य या सगळ्या लोकांच्यात पसरलेलं आहे. स्वतः आमदार या ठिकाणी आलेले होते, पालकमंत्री आलेले होते. जो काय नगरपंचायतला भविष्यात विकासासाठी निधी लागणार तो आपण देणार आणि आता कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, आघाडी जी आहे ती आघाडी कशा प्रकारे मजबूत ठेवली पाहिजे असं मार्गदर्शन केलं. थेट शिवसेनेचे तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत, आपण संवाद साधूया. धुरीसाहेब नमस्कार. आताच या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपली संपूर्ण ही जी एक टीम दिसते ती एक संघ दिसते, राष्ट्रवादी सुद्धा तालुका अध्यक्ष या ठिकाणी आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरं जाणार? दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक ही महाराष्ट्रामधून जशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचं महाविकास आघाडीचं सरकार काम करत आहे त्याच धर्तीवरती दोडामार्ग नगरपंचायत ही महाविकास आघाडीमार्फत लढवली जात आहे. महाराष्ट्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब, उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जसं काम केलं जातं तसंच विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्राचे वित्त गृहराज्यमंत्री दीपाभाई केसरकर होते. पहिल्या 2.5 वर्षांमध्ये जो काही निधी दिला गेला त्या निधीचा गैरवापर केला गेला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपोषण केलेले, आंदोलन केलेले आहेत, त्याची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी चालू आहे. कुठच्याही प्रकारचा विकासासाठी निधी दिल्यानंतर तो योग्य तिथीचा नियोजन न झाल्यामुळे आज दोडामार्ग हा बकास दिसत आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून ह्या दोडामार्ग शहराचा निश्चितपणे कायापलट करण्याचं काम ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार करणार आहेत. नक्की ज्या ठिकाणी शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीचे सुद्धा तालुका अध्यक्ष आहेत प्रदीप चांदेलकर. नमस्कार. आज पहिली या ठिकाणी तुमची संयुक्त सभा झाली, काय सांगाल, कसं वाटतंय? या ठिकाणी पालकमंत्री आमदार आपल्या सोबत होते, मार्गदर्शन केलंय, आपण कशा पद्धतीने सज्ज आहात? नमस्कार. मी सर्वप्रथम आपले जे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आदरणीय आमदार साहेब दीपकभाई केसरकर साहेब उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत त्यांनी आम्हाला बहुमूल्य असं या निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे. निवडणूक कशा प्रकारे लढवावी, सर्वांनी एकत्र कसं काम करावं, त्याचबरोबर त्यांनी एक दुसरा एक मुद्दा मांडला आहे की महाविकास महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचं सरकार आहे, तर त्यांनी तोच फॉर्म्युला आपल्या ह्या दोडामार्ग तालुक्यात राबवा की जेणेकरून आपली आघाडी भक्कम राहील आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून पुढील काहीतरी निर्णय घेऊ आणि दोडामार्ग तालुक्यातल्या 17 च्या 17 सीटा निवडून आणण्याचं आम्ही वचन देतो तुम्हाला. दोन्ही पक्ष या तालुका प्रमुखांनी या ठिकाणी कशा प्रकारे आघाडी या निवडणुकीला सामोरं जाणार हे सांगितलेलं आहे. उमेदवार सुद्धा आहेत, चंदन गावकर एक अनुभवी या शहरातील एक उमेदवार आहेत. अगदी थोडक्यात काय अजेंडा असेल, काय प्रमुख मुद्दे असतील आपल्या प्रचाराचे? आमच्या कसई दोडामार्ग शहराच्या विकासासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरळीत पाणी पुरवठा आणि आज जो दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आहे तो कायमस्वरूपी दररोज कसा राहील या दृष्टीने माझे सर्वात महत्वाचे प्रयत्न असतात. त्या दृष्टीने प्रत्येक गल्ली बोळात रस्ते, म्हणजे आज बहुतेक लोकांना अडचणी येत आहेत, घर बांधणीसाठी सुद्धा रस्त्याची कमतरता जाणवते आणि नगरपंचायतकडून त्या प्रकारे लोकांना अडवणुकीचं धोरण अवलंबलं जात आहे आणि हे धोरणासंदर्भात प्रत्येक घरापर्यंत होणारा रस्ता आणि पाणी पुरवठा, त्याचबरोबर इतर ज्या मूलभूत विकास सुविधा आहेत, मग गटार असतील किंवा आणि इतर त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधा असतील, पाणी हा प्रमुख मुद्दा या ठिकाणी गावकऱ्यांनी मांडलेला आहे. लोहू मिरकर सुद्धा आहेत, तुमचा काय प्रमुख मुद्दा असणार? आम्ही दोडामार्ग शहरामध्ये एक अद्ययावत मच्छी मार्केटचा आम्ही एक मुद्दा धरला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे तो राहिला, तर अद्ययावत माझ्या वॉर्डमध्ये 11 नंबर वॉर्डमध्ये अद्ययावत ती तो करून इकडच्या
जवळपास व्यापाऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल। शिवसेनेच्या तालुका प्रमुखांकडे पुन्हा एकदा जातोय। शिवसेनेने चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत शहरात, कोणती कामं आपण या ठिकाणी? ह्या ठिकाणी बाल उद्यान आहे, यशस्वीपणे ते पूर्ण झालेलं आहे। ह्या ठिकाणी नगर वाचनालयासाठी नगर पंचायतीची या ठिकाणी इमारत उभी आहे। येणाऱ्या काळामध्ये एखाद्या संस्थेच्या साठी सुद्धा ती आम्ही वापरासाठी या ठिकाणी येणार आहोत। अंतर रस्ते आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी केलेले आहेत। दुर्दैवाची गोष्ट आहे की 2.5 वर्षामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी भ्रष्ट ह्या ठिकाणी ठेकेदार नेमल्यामुळे ते रस्ते खराब झालेले आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये पूर्णतः खात्री आणि विश्वास संपादन केलेल्या फक्त ठेकेदारांना ह्या ठिकाणी कामं दिली जाईल। आज मंत्री महोदयांनी मागे सांगितलं की 1.20 कोटी रुपयाची निविदा और ऑर्डर सुद्धा झालेले आहे। पाऊस संपतात आणि ही आचारतेचा संपता त्याचं सुद्धा भूमिपूजन करून त्या ठिकाणी काम आम्ही चालू करणार आहोत। नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत, या ठिकाणी 50% महिलांना आरक्षण आहे आपण पाहू शकतो। सगळ्या महिला उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहेत। मिरकर मॅडम आहेत, त्यांनी नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम सुद्धा केलेलं आहे। काय प्रमुख मुद्दा असेल, कशा पद्धतीने आपण मतदारांना आवाहन कराल? नक्कीच या ठिकाणी आज सुरुवात आहे, भविष्यात या उमेदवारांकडनं चांगल्या प्रकारे मतदारांना आवाहन केलं जाईल। राष्ट्रवादीचे एक प्रबळ उमेदवार या ठिकाणी संदीप गौ सर या ठिकाणी आहेत। गौ सर, कशा पद्धतीने आज उमेदवारांना तुम्ही आवाहन करणार आहात, का राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून दिलं पाहिजे? नमस्कार संदीप, आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम मतदारांना असं आवाहन करू इच्छितो की आमची जी आघाडी झाली आहे ह्या आघाडीत कुठलाही मतभेद नाही आणि खेळीमेळीनेच आम्ही जसे आता निवडणुकीमध्ये उभे राहिलेलो आहोत तसेच आम्ही निवडून येणार आहोत। आणि त्यानंतरही 5 वर्ष खेळीमेळीच्या वातावरणात आणि दोडा कसंही दोडामार जनतेच्या हितासाठी जे जे काही आम्हाला पारदर्शकपणे करता येईल ते आम्ही सगळं करू। त्यामध्ये युवकांचा विचार करू, महिला बचत गटांचा विचार करू, आरोग्याचा विचार करू आणि ज्या ज्या किमान चांगलं जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टीवर प्राधान्याने आपण भर देणार आहोत। तुळसकर साहेब सुद्धा आहेत, सुरुवातीपासून राष्ट्रवादीला या ठिकाणी सपोर्ट करतायत, आता शिवसेनेला सुद्धा ते सपोर्ट करणार आहेत। काय सांगाल तुमचे उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांच्या बाबतीत आणि मतदारांना काय आवाहन? मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की जास्तीत जास्त मतं आहेत ती शिवसेना आणि राष्ट्रवादीला यानाच द्यायला पाहिजे की सत्तेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर सत्तेवर तेच आहेत। मग जेवढा आपल्याला निधी पाहिजे तेवढा ते निधी आपल्याला नगरपंचायत देऊ शकतात। जास्तीत जास्त नगरपंचायत आपण आपले शिवसेना आणि राष्ट्रवादी ते नगरपंचायत सत्तेवर जास्तीत जास्त विकास हा शिवसेना राष्ट्रवादी करू शकतो। म्हणून जास्तीत जास्त मतदारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीलाच मतदान करून त्यांना विजयी करा, हे आवाहन करतो मी तुमच्यामार्फत। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं, जरी भाजपने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात किंवा उमेदवारांची यादी दाखल करण्यासाठी जाहीर करण्यात आघाडी घेतली असती तरी शिवसेनेने मात्र या ठिकाणी प्रचारासाठी आघाडी घेतल्याचं चित्र सध्या नगरपंचायतमध्ये दिसतंय। सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामन हर्षद सह संदीप देसाई, दोडामार। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।